चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान. विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार, यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ऍग्रोचा नॅचरल मका भरडा. या खाद्याचे फायदे: पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत, दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत, गाभण काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत, आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत. ठिकाण: चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज, साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर सतीश खेमनर. 9881828252. विशाळगड या ठिकाणी मस्जिद आणि मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राहुरीमध्ये केली गेली आहे. विशाळगड आणि गजापूर गावात मस्जिद तसेच मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राहुरी येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार गणेश आवटी यांना निवेदन दिलं गेलं. 14 जुलैला विशाळगड आणि गजापूर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी काही जातीवादी लोकांनी मुस्लिमांचं धार्मिक स्थळ असलेल्या दर्गा आणि मस्जिदवर तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दर्गा, मस्जिदचं तसेच मुस्लिम लोकांच्या घरांचं, दुकानांचं आतोनात आर्थिक नुकसान झालंय. या हल्ल्याचा राहुरीतील सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं निषेध केला गेला. विशालगढ़ जिला कोल्हापुर में वहां का अतिक्रमण नाम निकालने के नाम के नीचे गजापुर में जिस तरह से दंगा कराया गया और दंगा किया गया, इससे एक बात समझ में आती है कि उनको अतिक्रमण हटाना नहीं था बल्कि मुसलमानों को नुकसान पहुंचाना था और मस्जिद के ऊपर हमला करना था. ये बात साफ जाहिर है, लेकिन इसके बावजूद जो है तो अतिक्रमण अतिक्रमण का इशू बनाया जा रहा, जबकि हकीकत यह है कि वहां दंगाइयों को दंगा करना था और उनको खुली छूट सरकार की तरफ से थी. अब बात यह है कि जिन सेकुलर का राग अलापने वाली पार्टियां, हम इनसे कहना चाहते हैं आपके इस टीवी चैनल के माध्यम से कि जिस तरह आपने बीजेपी से हमको डरा डरा कर शोषित वंचित और मजलूमों के वोट को हासिल किया था, आपका काम बनता है कि आप संसद में इसकी आवाज उठाए. कोल्हापुर जिल्हा मध्ये राजा जामा मस्जिद त्या मस्जिदीवर जो हल्ला झाला, त्या जातीवादी लोकांनी त्या ठिकाणी मस्जिदीची विटंबना केली, कुराणची विटंबना केली आणि मुस्लिम समाजाच्या दुकानांची नुकसान केली, त्या ठिकाणी मुस्लिम महिलांना मारहाण केली. त्या सर्व घटनेचा आज या ठिकाणी आम्ही निषेध केला आहे आणि आम्ही त्या घटनेचा निषेध करतो. शासनाने प्रशासनाने त्या सर्व घटनेचा गांभीर्य घेत त्या घटनेवर ते आरोपी आहे त्यांना मोक्काअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी या सर्व माध्यमाच्या तून आम्ही त्यांना आवाहन करीत आहे. आम्ही या ठिकाणी सकल मुस्लिम समाज राहुरी तालुक्याच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेब त्यांना भी निवेदन दिलेलं आहे आणि राहुरी ते PI साहेब तहसीलदार साहेब सर्वांना निवेदन दिले आहे आणि सर्व घटनांची माहिती या मीडियाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर झालीच आहे. त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई नाही झाली यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही अहमदनगर जिल्हा शहरात करू. विशाळगड या ठिकाणी अतिक्रमणाच्या निमित्तानं एका हिंदुत्ववादी संघटनांनी गजापूर आणि विशाळगड ह्या दोन्ही ठिकाणी जो काही हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्याच्या मध्ये जी या गंभीर गुन्हे घडलेले आहेत, मस्जिद तोडणं, त्यात कुराण फाडणं, त्यात नको ते कृत्य करणं, त्याचबरोबर ती आजूबाजूची मोजून मोजून मुस्लिम कुटुंबांच्या घरांवरती हल्ला करणं, त्यांच्या घरातले सगळे काय असतील धान्यापासून तर सगळे गोष्टी जाळून टाकणं, फ्रीज पासून सगळं, व याच्याबरोबर ती त्या घरांमध्ये असलेले दागिने असतील, पैसे, त्याची लुटमार करणं, असे अनेक गंभीर घटना घडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भयंकर पाऊस सुरू आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये त्या कुटुंबांचा हाल काय असणार आहे हे सगळी संवेदनांच हे सगळी भावना घेऊन या ठिकाणी ह्या राहुरी तालुक्यातला मुस्लिम समाज आणि पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निषेध करण्याचं आंदोलन केलं आणि त्याबरोबर ती एक गोष्ट ह्या नगर जिल्ह्यातल्या ज्या घटना घडल्या, ज्या हिंदू मुस्लिम वातावरण निर्माण करणाऱ्या घडल्या, त्या घटनांमध्ये सातत्यानं एक व्यक्ती ह्या जिल्ह्यातला चना बेग नावाचा जो सातत्यानं सहभागी होता, त्यांनाही 7 जुलैला त्या ठिकाणी जाण्याचं आवाहन ह्या जिल्ह्यातल्या सगळ्या तमाम हिंदू बांधवांना केलं होतं आणि कदाचित हा व्यक्ती त्या ठिकाणी असू शकतो आणि तोही त्यामध्ये गुन्हेगार असू शकतो. आम्ही आज या ठिकाणी हे सांगू इच्छितो ह्या प्रसारमाध्यमाच्या निमित्तानं की ह्या सरकारनं ह्या जिल्ह्यातल्या ह्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याला उचलावं आणि त्याच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यातून आणखी कोण कोण त्या ठिकाणी गेलं होतं त्याचीही चौकशी करण्यात यावी. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डॉक्टर जालिंदर घिगे, वर्षा बाचकर, भारत मुक्ती मोर्चाचे संजय संसारे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कुमार भिंगारे यांनी पाठिंबा दिला.
या निवेदनावर इम्रान भैया देशमुख, डॉक्टर जालिंदर घिगे, अमजद भाई पठाण, परवेज बागवान, कमर आलम शेख, नसीर शेख, ॲडव्होकेट मुजाहिद खान, इम्रान सय्यद, मनसूर मोहम्मद, मौलाना असलम, कमाल भाई पठाण, वसीम कुरेशी, महेश साळवे, वर्षा बाचकर आदींसह अनेक मुस्लिम बांधवांच्या सह्या आहेत. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.